Hello student, welcome back our online English lecture. विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण आपल्या सिलेबस मधील जवळजवळ 50% प्रोज 50% पोयम कव्हर केल्यात, चांगल्या प्रकारे लर्न केल्यात. नाव आता यापुढे तसेच त्या पद्धतीने आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल, एलिमेंट्स ऑफ नॉवेल अँड टाइप्स ऑफ नॉवेल हेही बघितलं. नाव Today we are going to deal a very different and different and interesting topic. Which one is remaining? Remaining is in our writing skill section. Yes, this is our first writing skill. Which one is our first? Summary writing. Now, today we are going to deal summary writing. Okay, now let's begin with a summary writing skill. Our first writing skill. Now, what is mean by summary? Everybody know that about an ideal summary would be of 1/3 in the length of given passage. Or अजून काय सांगता येईल, काय म्हणता येईल समरी म्हणजे? एकदम सिंपल, आपल्याला सिंपल वर्ड मध्ये काय माहिती असतं की खूप मोर इन्फॉर्मेशन जी असेल ती काय केलेली असती, सिंगल सिंगल सेंटेन्स मध्ये किंवा शॉर्ट मध्ये 1/3 केलेली असती असं आपल्याला म्हणता येईल. आता नाव लेट्स सी. आता हे फर्स्ट आपल्या लेसन फॉर्म मध्ये पहिल्यांदाच गेल्या 5 वर्षांमध्ये विद्यार्थी समरी रायटिंग लिहित आहे. क्वेश्चन नंबर 3rd जो अनसीन पॅसेज असतो ते अनसीन पॅसेज मध्ये क्वेश्चन नंबर बी जो आहे तो 3 मार्क्स साठी आलेला समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. नाव अशा पद्धतीने आपण समरी रायटिंग लिहित आलो, पण असा टेक्स्ट फॉर्म मध्ये म्हणजे लेसन फॉर्म मध्ये फर्स्ट टाइम आपल्या न्यू सिलेबस मध्ये कव्हर झालेला टॉपिक आहे. आणि बुक मध्ये ऍज अ चॅप्टर वाईज दिलेला आहे की हा टॉपिक कशा प्रकारे, कोणते डूज, कोणते डोंट्स, डेफिनेशन किंवा कशा प्रकारे राईट डाऊन करायला हवी समरी किंवा इम्पॉर्टन्स ऑफ समरी, हे फर्स्ट टाइम आपण लर्न करत आहे आपल्या नवीन 12वीच्या सिलेबस मध्ये. आता डेफिनेशन सांगायचं म्हटलं तर गेलं तर ओके, फर्स्ट ऑफ ऑल ओपन द टेक्स्ट बुक पेज नंबर 135 समरी रायटिंग. नाव इन फर्स्ट स्टॅन्झा मध्ये बघा शेक्सपियर काय म्हणलेले आहे, अ ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. बघा त्यांनी सांगतानाच, आता विल्यम शेक्सपियर म्हटल्यावर तर आपल्याला त्याच्यावरती काय म्हणावं लागेल की जे ज्यांनी हजारो लिखाण केलेले आहे की त्यांचे असणारे जेवढे तत्व आहे, जेवढे प्रिन्सिपल्स आहे, हे तंतोतंत आपल्या डेली रुटीन लाईफशी मिळते जुळते असतात. त्यामुळं ते जे बोलले गेले हे तर आपण कन्फर्मच त्यावर बिलीव करतो. ते ज्या पद्धतीने म्हणले की जे चातुर्य, बुद्धी, हुशारी किंवा यांचा जो आत्मा अतिशय समर्पक किंवा संक्षिप्त रूपामध्ये किंवा अजून काय म्हणता येईल, सारांश लेखन असंही उल्लेख करता येईल. आणि अशाच पद्धतीने जर डेफिनेशन सांगायची गेली तर डेफिनेशन काय होऊ शकती, समरी इज अ रेकॉर्डेड इन द रीडर्स ओन वर्ड दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ द पीस सच एज न्यूजपेपर आर्टिकल्स, लेक्चर्स, पॅसेज, चॅप्टर और इवन द होल बुक. अशा म्हणजेच काय सांगता येईल, अशा पद्धतीने अनावश्यक शब्द जे आहे ते काढून टाकणे. ह्या अनावश्यक शब्द की ज्याची गरज नाही किंवा अननेसेसरी जे वर्ड्स आहे, जे एक्झाम्पल्स आहे ते काढून टाकणं आणि मेन मेन पॉइंटचं कलेक्शन इन आवर ओन वर्ड्स मध्ये, इट्स कॉल ॲट अ समरी किंवा सारांश लेखन असं म्हणता येईल. व्हाईल रायटिंग द समरी, जेव्हा आपण समरी रायटिंग करतो, विच पॉइंट्स टू बी रिमेंबर, काही पॉइंट्स असे आहे का ते डेफिनेटली रिमेंबर असायला हवे. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू ब्राउज द टेक्स्ट, सपोज आपल्याला की टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण कोणकोणते पॉइंट्स रिमेंबर ठेवायला हवे, की सेकंड वन इज अ ट्राय टू डिव्हाइड द टेक्स्ट इन टू सबसेक्शन. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, की आपल्याला त्या टेक्स्टचं सेक्शन वाईज करता यायला हवं. देन आस्क टू मेन क्वेश्चन्स, त्या टेक्स्टला अनुसरून आपल्याला त्या क्वेश्चन विचारता यायला हवे, कोणते, व्हाय यू असाइन द टेक्स्ट. त्याचबरोबर अजून कोणता क्वेश्चन विचारता येऊ शकतो, व्हॉट टाईप ऑफ द टेक्स्ट यू आर डीलिंग विथ. असे क्वेश्चन्स विचारल्यामुळे काय होऊ शकतं, आपला तो कॉम्प्रिहेन्शन करायला किंवा जो टेक्स्ट आहे किंवा जो एक्स्ट्रॅक्ट आलेला आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे कॉम्प्रिहेंड होऊ शकतो. नाव नेक्स्ट वन, कोणता पॉइंट रिमेंबर ठेवायला हवा, की आयडेंटिफाय द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, हे आपल्याला आयडेंटिफाय करायला हवं. त्याचबरोबर नुसते इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय करून चालणार नाही, तर त्यावेळेस काय करावं लागत, हायलायटिंग द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आपल्याबरोबर
आपण जेव्हा रीड करतोय तो पॅसेज आपल्या हातामध्ये काय असायला हवी, पेन्सिल कंपल्सरी असायला हवी, आणि आपण ते काय करायला हवं, ते हायलाईट करायला हवे की कोणकोणते इम्पॉर्टंट पॉइंट आहे. वेल, इन द सॉल्व्हिंग द क्वेश्चन पेपर, जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असू, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट इन फ्रेम अ सेंटेन्स इन आवर ओन माइंड, की आपण फक्त रीडिंग करायचं आणि माइंडमध्ये फ्रेम करायचे कशा प्रकारे एक ड्राफ्ट तयार करणं हे बऱ्यापैकी डिफिकल्ट होऊ शकतं. त्यापेक्षा आपण काय करू शकतो, सो देन राईट डाऊन द मेन पॉइंट्स ऑफ ईच सबसेक्शन. किती सिंपल आहे, आपण याच्यावर ती ओन फ्रेम तयार करण्यापेक्षा हे स्टेटमेंट किंवा जे सेंटेन्सेस आलेले आहे ते आपल्या ओन माइंडमध्ये जेव्हा आपण सॉल्व्हिंग करतो क्वेश्चन पेपर त्यावेळेस आपण डेफिनेटली काय करू शकतो, राईट डाऊन इन युअर ओन वर्ड्स. जे वर्ड्स आपल्याला आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहायचे असतात ते ट्रान्सफर करून फर्स्ट ऑफ ऑल ते जे राईट अँड देन राईट डाऊन द मेन पॉइंट्स ऑफ ईच सबसेक्शन, अँड ते जे आपण मेन पॉइंट राईट डाऊन करतोय किंवा नोट डाऊन करतोय ट्राय टू अंडरलाईन देम अदर इन द, ते जे पॉइंट्स आहेत ते आपण काय करायला हवे, अंडरलाईन करायला हवे. म्हणजेच काय होऊ शकतं, नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, फाइंड विच की पॉइंट्स आर देअर इन दिस मेन टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये आपण जे अंडरलाईन्स करतोय की वर्ड्स कोणते की जे खूप इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला एक्सक्लूडच करावे लागणार आहे, असे जे की पॉइंट्स आहे तेही काय करायला हवे, नोट डाऊन करायला हवे किंवा पॉइंट आउट करायला हवे. नाउ इन द टेक्स्ट एव्हरी नाउन नो नीड टू इन्क्लूड द मायनर डिटेल्स ऑफ दॅट समरी. बघा आता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे नाउन्स असतात, एक्झाम्पल्स असतात किंवा अदर ज्या गोष्टी असतात की ज्या डिटेलमध्ये इतक्या डिटेलमध्ये नोट डाऊन करायची गरज नसते, तर आपण काय करू शकतो त्या त्या ठिकाणी त्या ज्या कमी इम्पॉर्टन्स असणाऱ्या गोष्टी आहेत त्या काय करू शकतो त्या ठिकाणून काढून टाकू शकतो. नाउ नेक्स्ट वन इज अ गो थ्रू दिस कम्प्लीट प्रोसेस वन्स अगेन. परत आपण जो ड्राफ्ट तयार केलाय, कोणकोणते पॉइंट्स आपल्याला इम्पॉर्टंट वाटले, हायलाईट केलेले आहे किंवा अंडरलाईन केलेले आहे किंवा जो ड्राफ्ट बनवलेला आहे त्याच्यावर आपण परत एकदा काय करू शकतो, त्या वन्स अगेन थ्रू गो थ्रू म्हणजे एकदा नजर टाकून बघायची, अँड इफ द पॉसिबल ट्राय टू मेक अ सम सुटेबल सम ऑफ द सुटेबल चेंजेस. आता काही विद्यार्थी बघा काय करतात, आहेत तशी पॉइंट्स राईट डाऊन करतात, नथिंग एनी चेंज, त्यामध्ये कोणताच चेंज करत नाही. समरी रायटिंग आहे, काही जण असं करतात की अल्टरनेट्स राईट लाईन्स राईट डाऊन करतात, ही अशी प्रोसेस अतिशय रॉंग आहे. इम्पॉर्टंट काय आहे, इफ ट्राय टू मेक सम ऑफ द सुटेबल चेंजेस वी नीड टू रिमेंबर दिस पॉइंट. आणि काय करायला हवे, हे जे पॉईंट्स आपण सांगितले ते कन्फर्म डेफिनेट लक्षात ठेवा, कारण का की आपण नुसतं विद्यार्थी वन वन बाय वन लाईन्स राईट डाऊन करता किंवा काहीतरी इम्पॉर्टंट लाईन्स राईट डाऊन करता असं न करता आपल्याला ते इन युअर ओन वर्ड्स म्हणले, राईट डाऊन द पॉईंट्स इन युअर ओन वर्ड्स या पद्धतीने ते राईट डाऊन करता यायला हवं. आणि डिटेल इन्क्लूड द मायनर डिटेल्स ॲट द समरी, की इम्पॉर्टंट जे आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी यायलाच हव्या, अँड ट्राय टू मेक अ सुटेबल टायटल. नाव नेक्स्ट सम टिप्स फॉर अ समरी वी प्रोव्हाइड इन आवर टेक्स्ट बुक पेज नंबर 136 मध्ये काही पॉईंट्स अशा टिप्स दिलेल्या आहेत की त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला समरी रायटिंग कसं करायचं हे समजण्यासाठी किंवा बेसिकली दिस टिप्स प्रोव्हाइडिंग इन आवर टेक्स्ट बुक, सो इट्स व्हेरी इझी हाऊ टू राईट अ समरी. आणि ह्या पॉईंट्स जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत की डूज ऑफ समरी रायटिंग, कशा पद्धतीचे पॉईंट्स फॉलो केले पाहिजेत म्हणजे समरी रायटिंग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. नाउ द फर्स्ट वन, रीड अँड रीरीड द पॅसेज. बघा फर्स्ट पॉईंट हे डेफिनेट करायला हवं, कारण जेव्हा एखादा पॅसेज आपल्याला कॉम्प्रेहेंड होतो, जो आलेला एक्स्ट्रॅक्ट असेल जोपर्यंत आपण त्याचे समरी किंवा अनालिसिस करू शकत नाही, कुठपर्यंत की जोपर्यंत तो आपल्याला कॉम्प्रेहेंड होऊ शकत नाही, आणि त्यासाठी आपल्याला तो रीड अँड रीड अगेन अँड अगेन रीड आउट करावा लागेल, तर तो आपल्याला काय होईल चांगल्या प्रकारे कॉम्प्रेहेंड होऊ शकतो. नाउ द अंडरस्टँड, ज्यावेळेस आपण तो रीड अँड रीड करून त्यानंतरच आपल्याला त्याचं काय होऊ शकतं, अंडरस्टँडिंग होऊ शकतं. जेव्हा तो पॅसेज समजल तरच आपण त्याचं काय करू शकू, कॉम्प्रेहेन्शन करू शकू, नाही तर अदरवाईज आपल्याला ते खूप डिफिकल्ट जाईल समरी रायटिंगसाठी. म्हणून रीरीड करायचं, त्यानंतर त्यानंतरच ते अंडरस्टँडिंग होणार. नाउ द थर्ड पॉइंट एज टू रीड द इन्स्ट्रक्शन, तिथे असणाऱ्या जेवढ्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या केअरफुली रीड करायच्या, म्हणजे असणाऱ्या सूचनांचे ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या केअरफुली रीड करा. नाउ द नेक्स्ट वन इज फाइंड द एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज.
ऍक्च्युली त्या ठिकाणी नक्की किंवा इम्पॉर्टंट असणारे जेवढे पॉइंट्स आहे ते फाइंड आउट करायचे, कारण का किंवा मार्किंग करायचं, इम्पॉर्टंट असणारे नीड टू समराइज, फाइंड एक्झॅक्टली म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत ते पॉइंट्स काय करायचे, फाइंड आउट करायचे किंवा मार्किंग करायचे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ एज काइंड क्वेश्चन्स. आता असंही म्हणता येऊ शकतं बघा की काही ठिकाणी काय करा, क्वेश्चन्स विचारून बघा, छोटे छोटे प्रश्न असतात ते विचारून बघा, पॅसेज कशाबद्दल आहे किंवा त्याच्याबद्दल माहिती, ही दिलेली जी माहिती आहे एक्स्ट्रॅक्टमध्ये ही कशाबद्दल असू शकते, हे आपल्याला कशासाठी इझी होऊ शकतं की सुटेबल टायटल देण्यासाठी. ना अशा पद्धतीने आयडेंटिफाय द मेन आयडिया, मेन आयडिया आयडेंटिफाय करणं हे खूप गरजेचं आहे, कारण का वन मार्क्स फॉर अवर टायटल. ना फ्रॉम शॉर्ट सेंटेन्स युअर ओन वर्ड्स. आता असं बघा त्याच्यामध्ये असणारी जी छोटे सेंटेन्स बनवून बघायचे, जसे की बरेचसे विद्यार्थी काय करतात, जसेच्या तसे वाक्य राईट डाऊन करतात, असं न करता काय करायचं, छोटे छोटे वाक्य राईट डाऊन करून बघायचे. तर ते शॉर्ट की ओन आवर वर्ड्स, की आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. कनेक्ट द सेंटेन्स युझिंग लिंकर्स. जे सेंटेन्स खूप लॉंगर्स दिलेले आहे किंवा मोर अँड मोर एक्झाम्पल्स दिलेले आहे ते लिंकर्स म्हटलेले आहे. कशाने कनेक्ट करा, लिंकर्स. लिंकर्स म्हणजेच काय, कंजंक्शन्स असा अर्थ घेता येऊ शकतो, म्हणजेच कोणते, बिकॉज, अँड, बट किंवा डब्ल्यू एच वर्ड्स असेल, किंवा जे वाक्य कनेक्ट करण्यासाठी आपण जे वर्ड्स यूज करतो, फॉर एक्झाम्पल नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर असेल किंवा ॲज वेल ॲज असेल, नो सुनर दॅन, असे भरपूर कंजंक्शन्स आपण यूज करून काय करू शकतो, त्या ठिकाणी सेंटेन्स शॉर्ट करू शकतो किंवा सेंटेन्स कनेक्ट करू शकतो. याचाही फायदा समरी रायटिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. नाऊ रिमूव्ह द रिडंडंट वर्ड्स. रिडंडंट म्हणजे की त्याची अननेसेसरी वर्ड्स आहेत, त्याची एवढी इम्पॉर्टन्स नाही, किंवा जे सेंटेन्सेस आहे फ्रॉम द की सेंटेन्सेस, म्हणजे अनावश्यक आहेत ते शब्द असेल, किंवा तेच तेच वाक्य रिपीट झाले असेल, त्याचं तेच तेच सेम मिनिंग असेल, किंवा जे वर्ड सेंटेन्स फ्रेजेस हे अनावश्यक वाटत असेल की इतके इम्पॉर्टंट नसतील, तर ते काय करा, रिमूव्ह करा. त्याचबरोबर अजून काय सांगेल, ओमिट द डिटेल्स. आणि बघा, ओमिट द डिटेल्स म्हणजे की काही काही गोष्टी संख्यात्मक असतात, पर्सेंटेज वाईज असतात, किंवा नंबर ऑफ एक्झाम्पल दिलेले असतात. ज्यावेळेस असे नंबर ऑफ एक्झाम्पल दिलेले असतात त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, इतरांचे नेम्स असेल, पेन नेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समराइज करताना काय करायचं, ओमिट करायचं, म्हणजे ते काढून टाकायच्या. त्याचं जास्तीत जास्त वेळा रिपिटेशन जे झालेलं असेल ते रिपिटेशन होऊ द्यायचं नाही, किंवा ते रिपीट होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर असणाऱ्या ज्या नवीन गोष्टी आहे, की सपोज आपल्याला एखाद्या गोष्टीचं खूप नॉलेज आहे, अरे टेक्नॉलॉजी फील्ड असेल किंवा हेल्थ कॉन्शियसबद्दल असेल, किंवा असा एखादा टॉपिक आहे की तो आपल्याशी खूप रिलेटेड आहे ना, आपल्याला त्याच्याबद्दल खूप नॉलेज आहे किंवा खूप इन्फॉर्मेशन्स आहे, म्हणून चला आपलं एक दोन सेंटेन्स त्याच्यामध्ये ॲड करायचं, असं काही करायचं नाही. नवीन कोणतंही सेंटेन्स ॲड करायचं नाही, आपले ओन वर्ड्स करू शकतो, पण त्यामध्ये असणाऱ्याच गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा, एक्स्ट्रा ऍडिशन कोणतंही त्या ठिकाणी करायचं नाही. नाउ अवॉइड युअर इंटरप्रिटेशन्स, म्हणजेच काय की आपण काय करायचंय, आपलं स्वतःचं कोणतंही मत मांडायचं नाही, कोणतंही इंटरप्रिटेशन द्यायचं नाही, ते अवॉइड करायचं. आपल्याला कितीही नॉलेज त्या विषयाबद्दल असेल तरीही आपण काय करायचं, आपल्यावर कंट्रोल ठेवायचा, तुमचा संयम हाही इम्पॉर्टंट आहे, कारण समरी आपल्याला ही समरीच व्हायला हवी, सारांश वन थर्डच यायला हवा पॅसेजचा. नाउ व्हॉट डोंट्स, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया की कोणत्या, जसं आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टी करायच्या, जसं आपल्या टेक्स्टबुकमध्ये सांगितलं बघा, पेज नंबर 36 वरती 136 वर सांगितलं की ह्या डूज व्हॉट डूज ऑफ समरी रायटिंग, त्याच पद्धतीने व्हॉट डोंट्स ऑफ समरी रायटिंग ही गोष्ट जेवढी महत्वाची, काय करता येईल समरी रायटिंग करताना, त्याच पद्धतीने कोणत्या गोष्टी करू नका हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही गोष्टी करायच्या असतात तशाच काही गोष्टी करायच्याही नसतात हेही नेसेसरी आहे. मग अशा पद्धतीने आपण बघा, अतिशय व्यवस्थित या ठिकाणी डायग्राम सारखा चार्ट देऊन सांगितलं की डोंट्स ऑफ समरी रायटिंग कोणकोणत्या, इन्क्लूड असेल, एक्सक्लूड आहे, ॲड, कमेंट, गिव्ह एक्झाम्पल, ह्या गोष्टी डोंट ऑफ समरी रायटिंग.
ह्या करायच्या नाही असं सांगितलंय. म्हणजे काय करू नका, इन्क्लूड करू नका. जसं आपण बघा वरच्या एक्झाम्पल्स मध्येच बघितलं होतं की वरचे जे पॉइंट्स आपण बघितले त्यामध्ये काय करायचं नाही, ऍडिशन काही करायचं, ऍडिशन म्हणजे इन्क्लूड करू नका. आपल्याला खूप येतंय म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍडिशन कडे जायचं किंवा आपलेच एक्झाम्पल वाढवत जायचे असं इन्क्लूड काही करू नका. कोणत्याही गोष्टीचा काय करायचं नाही, त्यामध्ये इंटरफेअर किंवा समावेश करायचा नाही. नेक्स्ट पॉइंट एक्सक्लूड. आता आपण असं म्हणणार की वरती तर सांगितलं होतं की ओमिट द डिटेल्स, पण या ठिकाणी जे की पॉइंट्स आहे ते काय करायला हवे, ते एक्सक्लूड करून चालणार नाही. कारण जे की पॉइंट आहे, इम्पॉर्टंट आहे, ते काढून टाकून चालणार नाही. त्या ठिकाणी त्या पॉइंटचा यूज करणंच गरजेचं आहे की जे महत्वाचे असतात. अँड त्यानंतर की ऍड हा एक पॉइंट सांगितलं बघा, की कोणत्याही प्रकारची आपल्याला खूप माहिती असेल तरीही आपण काय करायचं नाही, त्या ठिकाणी ऍडिशन करायचं नाही. की एखाद्या विषयी सिम्पल असेल, एखादा हेल्थ कॉन्शियस बद्दल असेल किंवा आपल्या डाईट वरती असेल, की मला हे माहिती बाबा ह्या ह्या डाईट मध्ये ह्या डाईटचे युजेस असे असे होऊ शकतात, अशी इन्फॉर्मेशन आपल्याकडे खूप काही असू शकते. कारण डेटा हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो. मग आपल्याला अण्णावर आणण्याचं ओट निर्माण होते की आपण आपले एक दोन सेंटेन्स ऍडिशन करावा. आता असं कोणत्याही गोष्टी ऍडिशन करायच्या नाही. त्यानंतर कॉमेंट. कमेंट करणं म्हणजे आता बघा की असलेला टॉपिक किती रिलेटेड आहे आपल्याशी, त्याच्यावरती आपलं मत काय, हे कोणत्याही प्रकारे कमेंट करायचे नाही. म्हणजे आपलं एक वर्डही त्यामध्ये ऍड व्हायला नको किंवा त्याच्यावर कोणतेही कमेंट द्यायचा नाही, हे केअरफुली लक्षात राहू द्या. त्याचबरोबर गिव द एक्झाम्पल्स. आता सपोज गिव एक्झाम्पल, आपल्याला त्या ठिकाणी ऑलरेडी एक्झाम्पल्स दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये आपणही आपल्याला माहिती बाबा याचे युजेस अजूनही काही काही खूप खूप युजेस मलाही सांगता येऊ शकतात, त्याच्यात एक्झाम्पल मी ऍड करू शकतो. पण असं काही करायचं नाही. कोणत्याही प्रकारचे ऍडिशनल गिव्हिंग एक्झाम्पल किंवा त्या ठिकाणी असणारेही एक्झाम्पल जे आहे आपण ते अवॉइड करतो, तर त्यापेक्षाही मोर एक्स्ट्रा एक्झाम्पल्स द्यायचे नाही. म्हणजे आता हे सगळे जे पॉईंट्स आले बघा, आपण तर भरपूर वर्षांपासून समरी रायटिंग हे फॉलो करतोय किंवा स्टडी करतोय आणि अशा पद्धतीने आपण शिकत असताना आपल्याला हे माहिती आहे की समरी रायटिंग मध्ये आलेला जो एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा जो पॅसेज आपल्याला आलेला असेल तो पॅसेज मे बी इंटू एक्स्ट्रॅक्ट किंवा थ्री एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे तीन पॅसेज मध्ये किंवा दोन पॅसेज मध्ये किंवा जास्त पॅसेज मध्ये येऊ शकतो. हा आलेला जो पॅसेज, जेवढे पॅसेज आलेले आहेत त्याऐवजी एक सिंपल इम्पॉर्टंट गोष्ट आहे की समरी रायटिंग करताना ओनली वन पॅसेज, आर यू मेकिंग वन पॅसेज, राईट ओनली वन पॅसेज, एकाच पॅसेज मध्ये समरी राईट डाऊन करायचं. त्यानंतर थ्री मार्क्स साठी हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये समरी रायटिंग फॉर थ्री मार्क्स बट वन क्वेश्चन फॉर ओनली फॉर अवर टायटल. मग आपल्याला जो पॅसेज का कॉम्प्रिहेन्शन करायचा, का रीड करायचा, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो. एक्सक्लूड काय करायचं, ऍड काय करायचं, कोणते ओन सेंटेन्स बनवायचे किंवा कसं त्यामध्ये लिंकर्स यूज करायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतोय. मग हे जे सगळं कॉम्प्रिहेन्शन चालू असताना एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आपल्या लक्षात येते बघा, की हा टॉपिक कशाशी रिलेटेड आहे किंवा याचं मीनिंग काय आहे ह्या टॉपिकचं. ही गोष्ट आपल्याला समजल्यामुळे आपण काय करू शकतो, तो टॉपिक कोणत्या बेसिसवर आहे किंवा त्याचा आपण टायटल इझिली नोट डाऊन करू शकतो. त्यामुळे तुम्ही असणार, तुम्ही ऍडिशन कसं करताय, हा एक मार्क्सचं तुमचा डेफिनेट होतो की तुमचं टायटल हे खूप समर्पक आलेला असेल तर तो डेफिनेट होतो. त्याचबरोबर तुमची असणारी रायटिंग लँग्वेज किंवा तुमचं प्रेझेंटेशन्स किंवा तुम्ही त्या ठिकाणी किती पॉईंट्स ॲडिशन किंवा ओन वर्ड्समध्ये तुम्ही जे पॉईंट्स तयार केलेले असेल त्याच्यासाठी असणारे मार्क्स, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही 3 out of 3 मार्क्सही मिळवू शकता. इट्स टोटली डिपेंड ऑन युअर प्रेझेंटेशन्स. नाव अशा पद्धतीने आपण बघितलं की कोणते पॉईंट्स करायचे नाही आणि कोणते पॉइंट्स करायला हवे. म्हणजे डूजही बघितले, जसे आपल्या टेक्स्टमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, डोंट्सही बघितलेले आहे. आता व्हाईल रायटिंग अ समरी विच स्टेप, आता काही टिप्स दिल्या बघा, स्टेप दिलेल्या आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. कोणते टेक्स्ट इम्पॉर्टंट, 137 व्हाईल रायटिंग समरी विच स्टेप विच फॉर्मॅट इज गिव्हन मोर इन अवर टेक्स्टबुक. की ह्या स्टेप्समुळे काय होऊ शकतं, आपल्याला आपला टॉपिक समजण्यास अतिशय अजून इम्पॉर्टन्स किंवा इन्फॉर्मेशन किंवा सुटेबल होऊ शकतं. असे कोणते स्टेप दिलेले आहे की त्यामुळे काय होऊ शकतं, आपण आपली समरी खूप चांगल्या प्रकारे काय करू शकल, राईट डाऊन करू शकतो. नाव फर्स्ट स्टेप 1, रीड द आर्टिकल ट्वाईस. रीड द आर्टिकल ट्वाईस म्हणजे जे आर्टिकल आहे तुम्हाला फर्स्ट पॉइंट काय सांगता येईल, जे जो पॅसेज आलेला आहे तो काय करा, ऍटलीस्ट ट्वाईस तरी रीड आउट करा.
त्यानंतर आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. काय करा की त्याचा उद्देश काय आहे. आस्क द क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग की त्याचा पर्पज काय आहे त्या रायटिंगचा. ते टेक्स्ट जो आला तो एक्स्ट्रॅक्ट आला त्याचा पर्पज काय. आयडेंटिफाईंग द मेन आयडिया आणि जो पॅसेज आलेला आहे जो एक्स्ट्रॅक्ट आलेला आहे त्याचा आयडेंटिफाय करा की त्याची मेन आयडिया काय असू शकते. त्याचा उद्देश काय आहे किंवा कोणत्या हेतूने ते आयडेंटिफाय करता यायला हवं. त्याचबरोबर राईट द फर्स्ट ड्राफ्ट. इट इज नॉट पॉसिबल इन एक्झाम. ऍक्च्युली तुम्ही ड्राफ्ट बनवणं इन माइंड मध्ये हे पॉसिबल होऊ शकत नाही. बट इट डेव्हलप इन अवर माइंड की तुम्ही ते माइंड मध्ये की तिथे तुम्हाला रफ ड्राफ्ट बनवणं फर्स्टली ड्राफ्ट बनवणं हे पॉसिबल नाही होऊ शकत. पण काय तुम्ही ते तुमच्या माइंड मध्ये डेव्हलप करू शकता. नाऊ रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट अँड गिव अ सुटेबल टायटल. हा ड्राफ्ट तुम्ही फर्स्टली रिवाइज करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये एडिट करू शकता नंतर गिव अ सुटेबल टायटल. नाउ द लास्ट वन इज लास्ट स्टेप फायनली राईट अ फायनल ड्राफ्ट. दॅट मीन्स प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ ऑल दिस कम्प्लीट टू इट. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो आपला फायनल ड्राफ्ट हाही कम्प्लीट करू शकतो आणि त्यामुळे आपली समरी ही अतिशय छान प्रकारे प्रिपेअर होऊ शकते. नाउ फ्रेंड्स this is what summary writing is. Okay, we will stop here. Next lecture we will take the next topic in our writing section.